बीड जिल्ह्यात दोन तोंड असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आणि सगळीकडे त्याची चर्चा सुरू झाली. खरं तर सयामी बाळ जन्माला येण्याच्या अनेक घटना याआधी घडलेल्या आहेत, पण बीडच्या या बाळाच्या जन्मानं आपल्या आरोग्य व्यवस्थेवर मात्र अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हे दोन तोंडांचं बाळ जन्माला आलं. दोन तोंड असलेलं हे बाळ देशभरात चर्चेचा विषय ठरलं. या बाळाचं शरीर एक पण परिपूर्ण मेंदू असलेली दोन डोकी होती. या बाळाला पाहून काही जणांना दैवी चमत्कार वगैरे वाटला, तर काहींना दोन जिस्म एक जानचा फिल्मी डायलॉग आठवला. पण हे आपल्या आरोग्य व्यवस्थेचं दुतोंडी व्यंग आहे असं कुणाला वाटू नये हे खेदजनक आहे. बाळाच्या आईनं 32 आठवडे सोनोग्राफीच केली नव्हती हे आता समोर येत आहे. म्हणजे ते असं काही त्रासच नव्हता ना, 8 महिन्यातच कळाला म्हणून त्रास नाही बघितला. माझे 4 लेकराला मी वगैरे हे काही सोनोग्राफ वगैरे काही केलं नाही आतापर्यंत. हे 5 लेकर मी केले ते दुखायला म्हणून चला म्हणून, तेवढ्यावर कळायला मग मी आलतो इकडे. गरोदरपणात जेनेटिक काउन्सिलिंग केलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण गरिबी आणि अज्ञानी आईबापाला ते करता आलं नाही. गरोदर मातांसाठी काम करणारी सरकारी यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणून हे व्यंग जन्माला आलं. अगदी आपण ANC म्हणजे गरोदरपणी बायकांची काळजी घेण्याची फार महत्वाची यंत्रणा आपल्याकडे आहे, माताबाल संगोपन विभाग आपल्याकडे आहे. एवढं सगळं असताना सुद्धा 12 आठवड्यापासून 20 आठवड्यापर्यंत गर्भपाताचा बाईला अधिकार असताना, आरोग्याच्या कारणासाठी आपण गर्भपात करू शकत असताना या महिलेला डिलिव्हरी पर्यंत हे बेबी कॅरी का करावं लागलं? तिची त्याच्या आधी सोनोग्राफी का नाही होऊ शकली? त्याच्या आधी तिचा गर्भपात होऊ शकला असता. देशाच्या पंतप्रधानांनी मोठ्या थाटामाटात प्रधानमंत्री मातृवंदन योजना 31 डिसेंबर 2016 रोजी जाहीर केली, त्याबद्दल टाळ्याही मिळवल्या. या योजनेनुसार गरोदर महिलांना थेट 6,000 रुपये दिले जाणार होते, पण केंद्र सरकारकडून निधी व मार्गदर्शक सूचनाच आल्या नाहीत, त्यामुळे 10 महिन्यांपासून ही योजना फक्त कागदावर आहे. कार्यक्रम राबवण्यात आला पाहिजे की फॉलिक ऍसिडच्या गोळ्या पण किती महत्वाच्या आहेत, त्या कार्यक्रम देऊन पेशंटला पटवून देणं किंवा ते जनजागृती करणं, आरोग्य शिबिर घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि तसेच दुसरं महत्वाचं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की जे फील्ड वर्कर आहेत, फील्ड वर्करनी या गोष्टीवरती भर दिला पाहिजे. आयर्न कॅल्शियमच्या गोळ्यावर जितका भर आहे तितकाच भर फॉलिक ऍसिडच्या गोळ्यावर सुद्धा दिलाच गेला पाहिजे. गरोदर मातांसाठी सरकारनं आखलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्या म्हणून प्रसूतीपूर्वीचं हे व्यंग कळू शकलं नाही. त्यामुळे हे दोन तोंडाचं बाळ कुठला चमत्कार वगैरे नाही, तर ते आपल्या आरोग्य व्यवस्थेचं दोन तोंडी व्यंग आहे. शशी केवडकर सह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.